आपला टॉपिक सुरू आहे थेरम ऑफ पायथागोरस आणि या थेरम ऑफ पायथागोरसमध्ये आज आपण पाहणार आहोत थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. सिंपल असा थेरम, त्याचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, पोएल इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स इज द ज्योमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनियस डिवाइडेड. सिंपल असं स्टेटमेंट आहे, समजायला अतिशय सोपं आहे. तर काय दिलेलं आहे बघूया. इन राईट अँगल ट्रायंगल, सो वी हॅव गिवन ट्रायंगल ए बी सी व्हिच इज राईट अँगल ट्रायंगल. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स. आता इथे इथे आपल्याला दिलेला आहे परपेंडिक्युलर व्हिच इज बीडी. फिगरवरून इथे लिहूया गिवन डाटा. गिवन इन ट्रायंगल ए बी सी हियर अँगल बी इज इक्वल टू 90 degrees. ऑल्सो बी डी इज परपेंडिक्युलर ऑन ए सी. आता आपल्याला शो करायचं आहे की बी डी जी आहे ही या सेगमेंटचं काय आहे ज्योमेट्रिक मीन. टू प्रूव BD square is equal to AD into DC. Proof. आधी जे आपण थेरम लर्न केलेला आहे त्यामध्ये इन ट्रायंगल ए बी सी BD इज परपेंडिक्युलर, सो हियर दीज टू ट्रायंगल्स फॉर्म. आधीचा कुठला थेरम पाहिला होता आपण, सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. त्या थेरमनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर असतात. सो ट्रायंगल ए डी बी सिमिलर विथ ट्रायंगल बी डी सी. इफ दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रिझन सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. आता इथे जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील देन दे आर साइड्स आर इन अ प्रपोर्शन. त्याची प्रपोर्शनलिटी ए डी अपॉन बी डी इज इक्वल टू, आता पहा इथे काय घेतलं, ए डी अपॉन बी डी इज इक्वल टू ऑल्सो हियर बी डी अपॉन डी सी. याला रिझन सी एस सी टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. नाउ हियर क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो बी डी इंटू बी डी इज इक्वल टू ए डी इंटू डी सी. सो बी डी इंटू बी डी, बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी. आणि हेच आपल्याला इथे प्रूव करायचं होतं, म्हणजेच बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी इंटू डी सी. Thank you.